विधानसभा निवडणुकांसाठी 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून वंचित बहुजन आघाडीनं आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हे 10ही उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर खेचायचं असेल तर मुस्लिमांना सत्तेची संधी दिली पाहिजे असा दावा वंचितकडून करण्यात येतोय. दुसरीकडे बौद्ध लेण्यांसाठी सुद्धा वंचित आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वंचितच्या या नव्या रणनीतीचा फटका मवियाला बसेल अशी चर्चा आहे. हे आहेत सेक्युलरिस्ट मुस्लिम फ्रंटचे निमंत्रक आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य समिती सदस्य ऍडव्होकेट मोहम्मद अफरोज मुल्ला. वंचितनं जाहीर केलेल्या 10 उमेदवारांमध्ये मोहम्मद मुल्ला यांना हडपसरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या चेतन तुपेंच्या मतदारसंघात वंचितनं मुल्ला यांना उमेदवारी दिली. याच हडपसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारेंना संधी दिली जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. हडपसर मतदारसंघात 33% मुस्लिम मतदार आहे, त्याचा फायदा होईल असं वंचितचे उमेदवार मोहम्मद मुल्ला सांगताय. सर्व समाज मिळून आम्ही एकत्रित हडपसरच्या विकासासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हडपसरच्या जनतेचं ठरलेलं आहे की नवा बदल आणि नवा पर्याय यावेळेस हडपसर घेणार आहे. एक सुशिक्षित पर्याय हडपसरच्या जनतेने नक्कीच निवडलेला आहे, तो फक्त आता आम्ही इलेक्शनची वाट बघत आहोत. आणि ज्या पद्धतीने आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे की हडपसरच्या जनतेने नेहमीच नवा आणि सुज्ञ निर्णय घेतलेला आहे. अकोल्यातले काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार खतीब सय्यद नतिकुद्दीन यांनी वंचितमध्ये प्रवेश केलाय. त्यांना वंचितनं बाळापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून मुस्लिमांना संधी दिली जात नसल्याचा खतीब यांचा आक्षेप आहे. वंचितनं दुसऱ्या यादीत 10 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये मलकापुरातून शहजाद खान सलीम खान, बाळापूरमधून खतीब सय्यद नतिकुद्दीन, परभणी सय्यद साहेब जान, औरंगाबाद सेंट्रल जावेद कुरेशी, संभाजीनगर सेंट्रल जावेद कुरेशी, गंगापूर सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिम अयाज मौलवी, हडपसर ऍडव्होकेट मोहम्मद मुल्ला, माण इम्तियाज नदाफ, शिरोळ आरिफ पटेल, सांगली अलोद्दीन काझी. भाजपला सत्तेतून बाहेर खेचायचं असेल तर मुस्लिमांना संधी द्यावीच लागेल असं मत वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर सांगतात. आम्ही मुसलमानांकडे वोट बँक म्हणून बघत नाही. जर का या ठिकाणी जे राजकारण, एक विद्वेषाचं राजकारण जे भाजपा या देशामध्ये करत आहे, त्याला जर का खऱ्या अर्थाने उत्तर द्यायचं असेल तर मुसलमानांकडे सत्ता सोपवावी लागेल, त्यांना आवाज द्यावा लागेल, त्यांना सभागृहामध्ये न्यावं लागेल. बाळासाहेब आंबेडकर की सब वंचितों को हक मिला सकते हैं और आज इसी वजह से हम लोग पार्टी में आए हैं. मैंने मेरा जो लिखी निवेदन है तो आप लोगों के सामने रखा हूं. निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरच्या बौद्ध लेण्यांचाही मुद्दा वंचितनं हाती घेतला. संभाजीनगरमध्ये झालेल्या मोर्चाला लाखो अनुयायांचा प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि नवबौद्धांना सोबत घेतल्याचा प्रकाश आंबेडकरांचा हा प्रयत्न दिसतो. महाविकास आघाडीला लोकसभेत ज्या मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केलं त्याच मुस्लिम समाजातून उमेदवार देण्याची आंबेडकरांची ही रणनीती महाविकास आघाडीला मात्र धडकी भरवणारी ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडीची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. 2019 तुलनेत 2014 लोकसभेला अपेक्षित यश वंचितला मिळू शकलं नाही. बौद्ध लेणींच्या मुद्द्याच्या साथीनं नवबौद्धांची मतं आणि मुस्लिम उमेदवार देऊन मुस्लिम मतंही सोबत घेण्याची वंचितची विधानसभेसाठी रणनीती दिसतीये. भाजपची बी टीम असल्याचा आरोप यापूर्वी वंचितवर अनेकदा झालाय. आता मुस्लिम उमेदवार दिल्यानं या चर्चेला आणखी एक बळ मिळेल असंही दिसतंय. अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई. आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवी गजभिये. रवीजी, स्वागत पुढारी न्यूजमध्ये. प्रश्न असा आहे की एकीकडे राहुल गांधींचं समर्थन करणाऱ्यांच्या घरावर मोर्चे, दुसरीकडे बौद्ध लेणी वाचवण्याची मोहीम आणि तिसरीकडे दलित उमेदवारांना तिकीट देणं, या सगळ्यामधून वंचितची नेमकी काय स्ट्रॅटेजी दिसतीये? तुम्ही गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बघितलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये बौद्धांची मते जी आहे ती वंचितच्या बाजूने गेलेली नव्हती. आणि त्यातल्या त्यात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मग सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्यामध्ये जाती उपवर्गीकरणासंदर्भातला मुद्दा होता. या जाती उपकरण ह्या सगळ्या संदर्भात घेतलं तर हा मूळ कळीचा मुद्दा आहे की उपवर्गीकरण
की हे या सगळ्या जे विचारवंत आहेत, कसबी असो की नागपुरातले यशवंत मनोहर असो की असीम सरदेस असो, या सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उघडपणे भूमिका घेतली होती की काँग्रेसला काँग्रेसच्या बाजूने मतदान करा, इंडियाच्या आघाडीच्या बाजूने मतदान करावं म्हणून. आणि त्यामुळे बौद्धांची मतं साधारणतः आणि त्यावेळेच्या संविधानाचा विषय पण होता, तर ते मतं पूर्णतः काँग्रेसच्या बाजूने गेलेली होती. आता ही मतं जी मतांवर दावा होता वंचितच्या किंवा मतं बौद्धांची आपल्याकडे येईल अशी अपेक्षा होती, ती मतं त्यांना मिळाली नाही. त्यामुळे हा एक आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बौद्धांची लेणीच्या संदर्भातला त्यांनी मोर्चा असो की मग या सगळ्या विचारवंताच्या घरावर निदर्शन करणारे विषय असो, हे सगळे मुद्दे आणि उपवर्गीकरण या सगळ्या मुद्द्याला धरून या बौद्धांची मतं आपल्याकडे पुन्हा वळवण्याकरता ती विधानसभा आगामी काळात आहे ते वळवण्याकरता या लोकांनी या वंचित बहुजन आघाडीने प्रयत्न चालविलेला आहे. खरं आहे. आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा की वंचितच्या या स्ट्रॅटेजीचा मवियाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो का आणि कसा बसू शकतो? निवडणुका आता पुढच्या टप्प्यात आहे, त्या काही दिवसात त्याचं सगळं आचारसंहिता आणि तारीख जाहीर होईल, त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागली आहे. लोकसभेच्या निकालावरून अनेक आराखडे विविध पक्ष बांधण्यात आहे, वंचितने पण त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. आता बौद्ध आणि एक वंचित बहुजन आघाडीमधलं नावामधलं एक बहुजन एक नाव आहे. आता त्यांनी मधल्या काळात MIM विधानसभा मागच्या लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत MIM ही आघाडी होती, त्यामुळे मुस्लिमांची मतं आणि बौद्धांची मतं त्यांना मिळाली होती आणि मोठा टक्के त्यांच्या मतांचा टक्का वाढलेला होता. पण लोकसभेमधच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांची युती तुटली आणि मुस्लिम मतं त्याच्यापासून दुरावून गेली. आता पुढच्या काळात बौद्धांची मतं मिळावी आणि मुस्लिमांची एक गटामत त्यांच्या दिशेनं बाजूनं जावी म्हणून त्यांनी हे खटाटोप चालवलेलं आहे. आणि ही जी मुस्लिमांची मतं मिळावी यासाठी त्या लोकांनी जे 10 मत उमेदवार दिले आजच्या घोषित केले, याच्यामुळे आता भविष्यात काय होते आता हे बघावं लागेल. पण मुस्लिम मतं देऊन एक प्रकारे वंचित बहुजन आघाडी इतर पक्षांना एक इशारा देऊ इच्छित आहे की मुस्लिम मतं आमच्यासोबत आहे आणि मुस्लिम मतदान आमच्या बाजूने येईल ही त्यांच्या अपेक्षा आहे. आणि आता याला प्रत्यक्ष मतदानात काय निर्णय होईल हे दिसेलच. धन्यवाद रवी गजबियेजी या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल.